कोल्हापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे. त्यांची आपण पहिली प्रतिक्रिया विचारणार आहोत. साहेब, आता नाव जाहीर झालेलं आहे, गेले अनेक दिवस तुम्ही याची वाट बघत होता, आज नाव जाहीर झालं आहे, काय काय सांगाल? मला कैलासवासी स्वर्गीय मंडलिक साहेबांचा वारसा लाभलेला आहे. आणि माझ्या वडिलांनी फक्त शाहू विचार जपला नाही तर कृतिशील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे ते कृतिशील वारसदार होते, विचारवंत होते, त्यांचाच वारसा मी जपण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून मला संधी दिल्यानंतर त्यांचा विचार जोपत असताना हृदयामध्ये माझ्या पुरोगामित्व आहे आणि माझ्या डोक्यामध्ये हिंदुत्व आहे. हिंदुत्व आहे ते फक्त जाती जमातीचं नाही तर विकासाचं हिंदुत्व आहे. मोदीजींच्या विकासाचं हिंदुत्व घेऊन मी पुढे जातो. खरं तर विरोधकांना वाटत होतं अजून नावच निश्चित होत नाही नेमकं कोण समोर होणार. आता आपल्यासमोर तर शाहू महाराज आहेत, कशा पद्धतीनं लढत होईल असं वाटतं तुम्हाला? विरोधक बरेच दिवस देव पाण्यात घालून बसले होते. मला वाटते त्यांच्या देव पाण्यात घालण्यानंच देवानं ठरवलं की आता विरोधकांना सांगूया तुमच्यापुढं मैदान मोकळं नाही तर तुमच्यासमोर महायुती ठाकलेली आहे आणि महायुतीच्या सर्व नेतेमंडळी एकत्रपणानं काम केल्यानंतर रेस आता सुरू व्हायची आहे. आम्ही आत्ता पुढं गेलो तिकीट मिळण्यातच त्यांना अजून वेळ लागतो आहे अशा काही मंडळींनी वल्गना केल्या. मला त्यानिमित्तानं सांगितलं पाहिजे या निवडणुकीच्या या सगळ्या गोष्टीमध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरायच्या आधी ह्या उमेदवाऱ्या घोषित होत असतात. अजूनसुद्धा उमेदवारीचा अर्ज भरायला 10-12 दिवसाचा अवधी आहे आणि मग फार वेळ झाला असं मी मानत नाही. योग्य वेळोवेळी ह्या उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत, त्याचा निश्चितपणानं उपयोग आम्हाला होणार आहे आणि आम्ही अधिकाधिक लोकांच्यापर्यंत या निमित्तानं जाऊ. मागच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील तुमच्यासोबत होतं, तुमचं ठरलं होतं. आता सतेज पाटील महाराजांसोबत आहेत, तुमच्या दोन्ही वाटा आता वेगळ्या आहेत, काय आव्हान वाटतं का तुम्हाला? मागच्या निवडणुकीमध्ये मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्याबरोबर नव्हता. आज राष्ट्रवादी पक्षाची भर त्यामध्ये पडलेली आहे आणि सतेज पाटील जरी नसले तरी आता हसन मुश्रीफ साहेब माझ्याबरोबर आहेत. मुन्ना माणिकसाहेब जे माझ्याविरोधात प्रतिस्पर्धी होते ते आता माझी पाठीराखे आहेत. त्यामुळे निश्चितपणानं अधिकची भर यावेळी पडलेली आहे. प्रचार सुरू केला आहे, कधी सुरू करणार? तुमच्याकडे दररोज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते येतात, काय नेमकं त्यांचं म्हणणं? प्रचार हा औपचारिक निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर असेल असं जर आपण म्हटला तर मी विद्यमान खासदार असल्यामुळं सातत्यानं विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेल्या 2-3 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये मी जातो आहे. अलीकडच्या 2-4 दिवसामध्ये काही लोकांना विकास कामं आचारसंहिता लागल्यानंतर ते उद्घाटन करू शकलो नाही, पण या सगळ्या अवधीमध्ये अनेक लोकं मला येऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं की उमेदवारी आपली जाहीर ज्या क्षणी होईल त्याच क्षणी सगळी मिळून आपण या कामाची सुरुवात करू आणि म्हणून कार्यकर्ते या निमित्तानं कामाला लागतील. उमेदवार म्हणून मी आज जरी घोषित झालो असलो तरी माझी खात्री असल्यामुळं मी सुरुवातीपासून माझं काम सतत चालू ठेवलेलं आहे. तुम्ही खरं तर पहिल्यापासूनच म्हणताय की 2024 नंतरचा खासदार मीच आहे, आता तिकीटसुद्धा जाहीर झालेलं आहे, आता तुम्ही तुमच्या खासदारकीवर मुहूर्त आपण हे केलेलं आहे. निश्चितपणानं उमेद आहे म्हणूनच उमेदवारी मला दिलेली आहे. 2024 मी असणारच आहे आणि मागच्या काळामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आल्या, कोरोनासारखा रोग आला, या 5 वर्षामध्ये जर चांगली संधी मिळाली तर अधिक उठावदार काम मला करता येईल ही खात्री आहे आणि म्हणून मला अनेकदा लोकांनी संधी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. उद्यापासून आपली पुन्हा मतदारसंघामध्ये वगैरे जाणं काय? मतदारसंघामध्ये तर मी जातच असतो, जाणारच आहे, पण उद्या पहिल्यांदा प्रमुख कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होतील. या बैठका ह्या काय आत्ता मी ठरवलेल्या नाही, ह्या पूर्वी नियोजित आहेत. आज मुश्रीफ साहेब हे मुंबईला असल्यामुळे ते उद्या सकाळी येत आहेत. आल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होते. त्याचबरोबर उद्या दुपारी कागलला तिथं राधानगरी कागल आणि भुजरगड तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतो, त्यासाठी निरीक्षक येत आहेत. त्याचबरोबर गडिंगलजला आजरा चंदगड आणि गडिंगलजच्या शिवसेनाच्या कार्यकर्त्यांची बैठक होते. त्यानंतरच्या 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची कार्यकर्त्यांची बैठक होईल. राष्ट्रवादीची तर सुरुवात आता उद्या होतेच, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्याही बैठका होतील आणि प्रचाराच्या नियोजनामध्ये सगळी झोकून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, कारण महायुतीमध्ये अनेक दिग्गज आमच्याबरोबर आहेत. अनेक सामान्य कार्यकर्तेसुद्धा आत्तापासून वाटतंय की मोदीजींचा हात बळकट करायसाठी संधी आम्हाला मिळाली पाहिजे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ कार्यकारिणीपासून अतिशय चांगल्या पद्धतीची बांधणी केली, राष्ट्रवादी पक्षानंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची बांधणी केलेली आहे आणि शिवसेना हा शिंदे गट स्थापन झाल्यापासूनसुद्धा चांगली बांधणी झाली आहे. ह्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर ग्रामीण भागापासून या शहरी भागापर्यंत प्रचंड अशा ताकदीनं लोक आमच्या तिन्ही पक्षाकडे आकर्षित झालेले आहेत. परवाच 1-2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आपल्या दारी ही शासनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लाखो लोकांनी तिथं भेट दिली आणि लाखो लोकांना शासकीय योजनांचा फायदा झाला आहे, त्याचासुद्धा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. मोदीजींचं देशातलं काम, राज्यातलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम आणि खासदार म्हणून मी करू शकलेलं काम, या कामाच्या बळावर मी या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जातो आहे. निश्चितपणानं लोक मला पोचपावती देतील याची मला खात्री आहे.
तिकीट मिळायला वेळ झाला नाही तर योग्य वेळी मला आता तिकीट जाहीर झालेलं आहे आणि मोठ्या जोमानं आता काम तर होईल, पण नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे 2024 खासदार मीच असणार अशी प्रतिक्रिया स्वतः विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी दिलेली आहे. रणजित माजगावकर, साम टी व्ही, कोल्हापूर.